झाली होती. या बैठकीची गंभीर दखल घेत रस्ते विकास महामंडळाच्या वतीने रस्ते हे खड्डेमुक्त करू त्याचबरोबर अपघात मुक्त करू यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर एकही खड्डा दिसणार नाही, रस्ते खड्डेमुक्त करू असे आश्वासन रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेले आहे. पाहूयात ही बातमी. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा स्टार महामार्ग होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या 5 महिन्यात झालेल्या पावसाळ्यात पुणे सातारा महामार्गाच्या रस्त्याची चाळण झाली होती. यामध्ये पुणे सातारा महामार्गावर वाहतुकीची कोणतीही अडचण येऊ नये किंवा वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळ प्रशासन रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या यंत्रणेने रात्रंदिवस 24 तास वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खड्डेमुक्त महामार्ग करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पुन्हा एकदा पुणे सातारा महामार्ग स्टार महामार्ग होण्यासाठी सज्ज झाला असून महामार्गावर कार्पेट डांबर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे सगळ्यात फास्ट महामार्ग होण्याकडे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे. सातारवरून पुण्याच्या दिशेने सातारा हद्दीतून सध्या डांबर कार्पेट महामार्गावर टाकण्याचे आधुनिक मशीनद्वारे युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे. दर्जेदार काम व सुरक्षित वाहतुकीसाठी महामार्ग खड्डेमुक्त करून त्यावर अत्याधुनिक मशीनद्वारे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने येत्या काही दिवसातच सुपरफास्ट रोड वाहन चालकांसाठी उपलब्ध होणार आहे. रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अधिकारी पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर अपघातमुक्त महामार्ग करण्याच्या दिशेने रस्ते विकास महामंडळाचे जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहतुकीला अडथळा येणारे प्रत्येक गोष्ट हलवण्यात येणार आहे व त्यासाठी पुण्यापासूनच सातारपर्यंत काम झाले आहे. त्यामुळे आता खड्डेमुक्त महामार्ग आणि अपघातमुक्त महामार्ग करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अधिकारी पोद्दार यांनी दिली आहे.